टेन्शन या परीक्षेत येणार आहे और पावला पावलावर येणार आहे कुठलेही लोक खेड्यात गेलं कुठेही गेलं अय आले कलेक्टर अय आले डीवायस पी लोक म्हणणार कारण आपण त्यांना सांगतो पंधरा तास अठरा तास असा अभ्यास होत नसतो तो परीक्षेच्या आधी काही दिवस असतो एरवी नसतो एरवी किती असतो आठ ते दहा किंवा मॅक्झिमम बारा पंधरा तास एकोणीस तास वीस तास असा अभ्यास नसतो नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी करत असताना ओके किंवा यू पी एस सी किंवा सरळसेवा करत असताना कुठलीही एक्झाम करत असताना नेमक्या मागच्या विद्यार्थ्यांनी किंवा मागचे जे लागलेले विद्यार्थी असतील त्यांनी ज्या चुका केल्यात त्या कुठेतरी चुका आपण आपण टाळणं गरजेचं आहे अशा मी एक दहा ते बारा चुका काढलेल्या आहेत की जे विद्यार्थी किंवा तुम्ही आजपासून दोन वर्ष झाले तुम्हाला तयारी करत असताना तेव्हा तुम्हाला त्या ते माहीत होतील पण मी तुम्हाला दोन वर्षाच्या आधीच या गोष्टी सांगतो आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा प्रत्येक चूक तुमचे पुढचे दोन ते तीन वर्ष हे वाचवेल आणि या गोष्टी लिहून घ्या म्हणजे ह्या ऐकायला बरं वाटतं की हो हो मस्त सांगितलं आहे पण नंतर अपन ते विसरून जातो आणि दररोज ह्या चुका वाचणं गरजेचं आहे दररोजचे पाच मिनटं तुम्ही याला द्या आणि अजून काही याच्यावरती असतील तर अजून एखादे दोन व्हिडिओ मी नक्की टाकील तर नेमक्याच विद्यार्थी काय चुका करतात अभ्यास करत असताना आपण काय आपल्याला काय असतं की घाई असते आपण विचारत नाही कुणालाच की अभ्यास कसा का करावा काय एखाद्या मित्राला वगैरे विचारतो जो आपल्याच लेवलचा असतो पण आपल्यापेक्षा अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण जाऊन भेटत नाही आणि मार्केटमध्ये जाऊन पुस्तक आणतो कुठल्या तरी वाय सोयझेड क्लास लावतो आणि मग वर्ष झाल्यानंतर मग म्हणतो त्यांनी काही शिकवलं नाही यांनी काही शिकवलं नाही मला प्रॉपर गायडन्सच नव्हतं उद्या ओर ओरडण्यापेक्षा की मला यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगितलं नाही आज मी सांगतो आहे हा व्हिडिओ तुम्ही बघा इतरांना तुम्हाला आवडला तरच शेअर करा ओके तर ते आहे की पहिलं आहे की प्रिलिम्स असो की मेन्स असो एम पी एस सी असो की यू पी एस सी असो किंवा कि कुठलीही सरळ सेवा असो सिलेबस आपण बघत नाही म्हणजे सिलेबस बघणं म्हणजे काय तर किती विषय आहेत कुठले विषय सोपे आहेत कुठले विषय अवघड आहेत आपल्याला काय जमत आहे हे आपण बघत नाही आपण डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करतो सिलेबस आपण लिहित नाही आणि तो सिलेबस पाठ आपल्याला नसतो सिलेबस पाठ असायला हवा सिलेबस लगेच दोन दिवसात पाठ होत नसतो त्याला महिना लागतो त्या महिन्याभरात तुम्हाला तो सिलेबस पाठ असला पाहिजे पूर्वपरीक्षेचा असो की मुख्य परीक्षेचा असो ओके निदान एखादी गोष्ट बघितल्यानंतर ते कळायला हवं आप की आपल्याला आप सिलेबसला आहे की नाही एवढाच तो पाठ असावा असा पोपटपंचीसारखा पाठ नसावा ओके तर ती महत्त्वाची गोष्ट आहे की सिलेबस न पाहणं ही चूक आहे त्याच्यामुळे लिहून घ्या सिलेबस तुम्हाला बघावाच लागेल मग बघण्याचा दृष्टिकोन कसा एखादी न्यूज बघितली तर ते कळलं पाहिजे की याच न्यूजवरती आपल्याला सिलेबसमध्ये आहे की नाही हे आपलं पाहणं कर्तव्य आहे हे विद्यार्थी बघतच नाही सिलेबस एकदा प्रिंट आऊट करून घेतात किंवा बऱ्याच जणांना हे माहीत नसतं त्याच्यामुळे पहिली स्टेप तुमची असली पाहिजे मला सिलेबस माहीत पाहिजे मला सिलेबस पाठ पाहिजे आणि मला एखादी गोष्ट बघितल्यानंतर कळलं पाहिजे की हे सिलेबसला आहे की नाही बस एवढीच गोष्ट आहे नंतर आहे की तो समजून न घेता तर तो समजून घ्यायचा आहे की आपल्याला कुठले कुठले पुस्तक वापरायची आहेत काय तर ते तज्ज्ञ व्यक्तीकडून किंवा एखाद्या अकॅडमिकच्या सरांकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण पर्सनल गायडन्स घेणं गरजेचं आहे ओके ती गोष्ट आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे म्हणजे सिलेबसमधले कुठले पॉईंट्स करायचे आहेत समजा करंट अफेअर्स आहे जर तुम्ही म्हटलं की याच्यात आउट ऑफ मार्क घेतो मिळत नाहीत इतिहाससारखा विषय आहे आउट ऑफ मार्क घेतो म्हटले मिळत नाहीत मग हे कोण सांगाल तुम्हाला अनुभव सांगेल तुम्ही म्हणाल माझ्याकडे काय आहे माझ्याकडे अनुभव आहेत मी ज्या चुका केल्या भरमसूर एखा आता दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या असतील एक जो टॉपर आहे ज्यानं काहीच चुका नाही केल्या पहिल्या अटेम्प्ट दिला पहिल्याच अटेम्प्टला लागला तो तुम्हाला यशाचं सूत्र सांगेल पण तुम्हाला लवकरच लागायचं असेल पहिल्याच अटेम्पला तर तो पहिल्या अटेम्प्टला जो गेला आहे तो तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट आणू शकत नाही फर्स्ट अटेम्पला तुम्हाला यशस्वी करू शकत नाही फक्त तो करू शकत नाही असं वाक्य आहे ते दुसरा कोण लागेल तर ज्याने खूप चुका केल्यात तो पण तुम्हाला लागेल का कारण की तो फक्त सांगेल की मी या पाच गोष्टी केल्यात पण जर त्या पाच गोष्टी तुम्ही परफेक्ट नसाल आणि तुम्ही जर वेगळ्या काहीतरी गोष्टी करत असाल तर तुम्हाला शंभर चुका किंवा दहा चुका असणारा कोणतरी सांगायला पाहिजे की तू या दहा चुका करू नकोस म्हणजे जर तुला दिल्लीला जायचं इथून आणि तू मुंबईच्या रस्त्याने चालला तर तुला कोणी म्हणलं पाहिजे की इकडे मुंबई आहे बस त्याला दिल्लीचा रस्ता माहीत नसला तरी चालेल पण इकडं मुंबई आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि मी ते काम करतो आहे तुला दिल्लीचा जायचा रस्ता मी सांगत नाही पण मी तुला सांगतोय की इकडे वळू नको इकडे वळू नको दिल्ली मला माहीत आहे की कुठे माहीत नाही पण इकडे मुंबई आहे आणि या दिशेनं असं दिल्ली नाही एवढं मला माहिती आहे ओके तर त्या पद्धतीने मी तुला सांगतो आहे त्याच्यानंतर इनपुट आउटपुट रेशो मी जसं बोललो की इतिहासमध्ये प्राचीन मध्ययुगीन किंवा अजून इतिहास असतो इतिहासमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स असतो की मी आउट ऑफ मार्क घेणार किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जातो मग कुठेतरी आपल्याला कळायला हवं की या विषयात कुठेतरी कमी मार्क येतात मग याचा अर्थ ते सोडून द्यायचं आहे का नाही मग त्याच्यासाठी स्पेसिफिक काही पुस्तकं आहेत तर तीच पुस्तकं यूज करायची आहेत आणि ती पुस्तकं हातात घेतल्यानंतर पण ती नेमकी कशी वाचायची हे पण सांगणं गरजेचं आहे म्हणजे आठशे पेजेसचं पुस्तक आहे ते नेमकं कसं वाचायचं आहे ते जर कोणी सांगत नसेल आणि तू मनानं जर अभ्यास करत असतील मग धोका आहे मग हे कोण सांगत आहे सर तर आपण आपल्या बॅचेसमध्ये पण सांगतो आहे म्हणजे सांगतोय म्हणूनच मी तुम्हाला असं बोलू शकतो की हे मी बॅचेसमध्ये सांगत असतो पहिल्याच व्हिडिओ असतो की एखादं पुस्तक नेमकं कसं वाचायचं मग ते वेळ वाचतो okay? ओके तर ती गोष्ट आहे अजून महत्त्वाचं गोष्ट आहे की स्टेट बोर्ड जे शालेय पुस्तकं असतात किंवा अकरावी बारावीची पुस्तकं असतात आपण त्याला कमी लेखतो की पाचवीचं पुस्तक मी घेऊ मी ग्रॅज्युएट मी एम एस सी मी पी मी अमुक मी पोस्ट होल्डर आणि मी एवढंसं स्टेट बोर्ड घेऊ पाचवी सातवी आठवी दहावीचं स्टेट बोर्ड मी वाचू अकरावीचं स्टेट बोर्ड मी वाचू असं आपण करतो पण त्या स्टेट बोर्डमधून ॲज इज प्रश्न येतात हे तुम्हाला कोण सांगेल अनुभव सांगेल ना तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आजपर्यंत काही एम पी एस सीचे प्रश्न बघितले नाही सिलेबस बघितला नाही तुम्ही डायरेक्ट म्हणलं स्टेट बोर्ड तुम्ही म्हणाल ही इतकं मी नाही वाचणार तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणलेलं योग्यही आहे पण तुम्हाला सांगितलं सांगणं गरजेचं आहे की तुम्ही ते वाचणं गरजेचं आहे की ते का गरजेचं आहे त्याच्यातून ॲज इट इज प्रश्न आलेत त्या स्टेटबोर्डमधून हे जर तुम्हाला कळलं मग वेळ वाचल तू गेला मार्केटमध्ये मोठं एवढं पुस्तक आणलं वाचायला सुरुवात केली ते पुस्तक चांगलं आहे पण तुझा बेसच बरोबर नाही तू स्टेटबोर्ड म्हणायला इतकुसं कोण वाचल मग ती चूक आहे त्याच्यामुळे स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे स्टेट बोर्ड डायरेक्ट एकदा वाचले की मग विद्यार्थी फेकून देतात परत बघत नाहीत त्याच्यावरती जुने प्रश्न बघणं गरजेचं आहे मग हा ॲप्रोच महत्त्वाचा आहे की स्टेट बोर्ड वाचा म्हटलं की नुसतेच वाचत सुटायचे मग अंडरलाईन कुठं करून काय प्रश्न असा तो काहीच घेण देण नसतं त्याच्यामुळे आपल्या बॅचेसमध्ये आपण स्टेट बोर्ड पण शिकवतो ओके म्हणजे मी का सांगतोय आपल्या बॅचेसमध्ये बरेच जणं म्हणतात की तुम्ही सांगताय हे असं करा स्टेट बोर्ड वाचा मग विद्यार्थ्यांचा परत प्रश्न असतो की वाचायचे कसे मग मी कुणाकडे सांगणार ओके okay, महाराष्ट्रात आहे की नाही मला माहीत नाही पण मी स्वतः ती गोष्ट सांगतो म्हणजे मला टीका करण्यापेक्षा ओके okay? दिल्लीचा रस्ता जसं सांगितलं की कुणीच सांगत नाही तुम्ही म्हण मी म्हणलं मन, विचारा कुणाला तरी तुम्ही मार्केटमध्ये गेले तुम्हाला कुणीच सांगत नसेल पण माझं काम आहे ना कुणी सांगत नसेल तर मी सांगतो दिल्लीचा रस्ता इकडे आहे मग अशा रीतीनं मी ते सांगतो आहे की स्टेट बोर्ड कोणी शिकवत असेल नाही माहीत मला पण मी जर शिकवतोय ना माझ्याकडून जर शिकून घ्यायचं असेल तर शिकून घ्या अशा रीतीनं ती गोष्ट आहे त्याच्यानंतर काय बेस स्ट्रॉंग नाही स्टेटबोर्ड वाचले नाही सिलेबस नाही आणि मार्केटमध्ये गेले दहा हजाराचे वीस हजारचे बरेच जण पुस्तक विकत घेतात पहिल्या दिवशी वीस हजारचे अरे असं कशाला इतिहासासाठी पाच पॉलिटिक्ससाठी थी दोन तीन इकॉनॉमीसाठी थी दोन तीन आणली पुस्तकं हे थप्पी मांडली नुसता असं टेकून देऊन बसला आहे अरे असं नसतात करत मार्केटमध्ये जाय एकवीस हजारचा प्रश्नसंच विकत घे एकच पुस्तक घे तो एक पुस्तक नीट वाच मग स्टेटबोर्ड घे मग ते एका पुस्तकात मल्टिपल टाईम रिव्हिजन कर आणि नंतर हो त्या विषयाला त्याच्यातले किती प्रश्न कवर होतील एखाद्या शिक्षकांना विचार आणि मग त्या गोष्टीवरती काम कर डायरेक्ट मार्केटमध्ये गेलं डायरेक्ट फोन पे पी पीन पे पी केलं लगेच दहावीस हजारची पुस्तकं आणले घरीन ते बघूनच टेन्शन आलं आहे मग हे कोमातच महिनाभरात मग परत कुठल्या ते सरला फोन लावणार की हॅलो सर मी मला लई टेन्शन आलं आहे कोणी सांगितलं होतं तुला दहा हजारची पुस्तकं आणायला सांगितलं होतं का कुणी नाही मला कुणीच नाही सांगितलं माझ्याकडे होते पैसे मी घेतले पैसे तसेच ठेव पण ते एक पुस्तक पहिल्यांदा आण ते एक पुस्तक चांगलं वाच पूर्णपणे समजून घे पहिले तर बुकलिस्ट प्रॉपर पाहिजे तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अगदी मी तळमळीने सांगतोय कारण ह्या चुका खूप होतात म्हणजे मला मी असं का सांगतोय कारण की मी ह्या चुका मी पण केलेल्या आहेत मी त्या गोष्टीतून गेलेलो आहे कारण ज्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्यांना पण मी भेटलेलो आहे ते पण असंच सांगतात पण आता प्रत्यक्षपणे असं या प्लॅट प्लॅटफॉर्मवरती येऊन कोणी सांगत नसतं का का सांगत नसतं सांगायलाही नाही पाहिजे ओके कशामुळे तुम्ही म्हणाल कारण की त्यांना पाच वर्ष आयुष्याचे घाललेत ना त्याचे पाच वर्ष वेस्ट गेलेत त्या गोष्टी चुका करून तुम्हाला कशाला देईल ते रेडीमेड मग तुम्ही काय सांगताय आता मी तर अकॅडमी आहे ती गोष्ट आहे कमी फीसमध्ये मी उपलब्ध करतो पण मलाही वाटतं की माझी चूक झाली ना माझी पाच सहा वर्ष वाया गेली ना त्याच्यामध्ये त्या चुका केल्यामुळे तर दुसऱ्याच्या जाता कामा नये त्याच्यामुळं ती माझी तळमळ आहे ओके तर असं आहे ती गोष्ट आहे त्याच्यानंतर पुस्तक घेतलं मार्केटमधलं पहिल्या दिवशी पहिल्यापासून शेवटपर्यंत आठशे नऊशे पाचशे पेज वाचून टाकलं आठ अशी छप्पन इंची छाती करत आहे आपण पुस्तक आपण संपवलं आठशे पेजचं पुस्तक विशेष क्लोज आप अप, आपला नादच खुला आणि एखादा प्रश्न छोटा विचारला त्याला की कि किती चॅप्टर होते एवढंच माहित आहे मग किंवा काय करते लगेच नोट्स काढते पहिल्याच रीडिंगला ए सरकरे बाजूला चल दे लाल पेन निळी पेन आणि प्रश्नही वाचले नाहीत सिलेबसला हाय का नाही माहीत नाही म्हणजे प्युअर कंबाईन करणारं एखादा असते आणि मग प्राचीन मध्ययुगींच्या नोट्स काढते मग त्याला बाजूचं म्हणते अरे हे नाहीच की आपल्या सिलेबसला असा कार्यक्रम हे होण्यापेक्षा वेळ जाण्यापेक्षा म्हणजे मी म्हणतो की माझ्या विद्यार्थ्यांचा एक ताससुद्धा वाया नाही गेला पाहिजे त्यांना चुकीच्या पद्धतीनं ना काहीच नाही वाचलं पाहिजे जे वाचलं पाहिजे ते योग्य पद्धतीनंच वाचलं पाहिजे त्याच्यामुळे ज्या नोट्स काढायची घाई असते का पहिल्या रिडिंगला तर काहीच नाही करायचं फक्त वाचायचं दुसऱ्या रिडिंगला ज्याच्या जिथे आयोगाचा प्रश्न आहे तिथे तिथेच फक्त अंडरलाईन करायचं इतर ठिकाणी काहीही करायचं नाही ओके जिथे आयोगाचा प्रश्न आहे समजा एक पान आहे तर या पानावरती जिथे जिथे आयोगाचा प्रश्न आहे का तिथेच अंडरलाईन करायचे मी बरेच विद्यार्थी बघितले माझे मी जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळी लायब्ररीमध्ये बघितलं हे असे अंडरलाईन नुसते अंडरलाईन काही घेणं देणंच नाही आणि कुठली पेन वापरायची तर लाल पेन वापरायची हायलाईट किंवा अंडरलाईन तिथेच करायची जिथे आयोग प्रश्न विचारतो बाकी इतर ठिकाणी अंडरलाईन करायची नाही तुमच्या जेव्हा पाच रिडिंग होतील का तोपर्यंत तुम्ही त्याच ठिकाणी अंडरलाईन केली पाहिजे जिथे आयोग प्रश्न विचारतो सहाव्या रिडिंगला मग तुमच्या मनावरती तुम्ही त्या पुस्तकात सगळं काळपांढर केलं तरी जमत आहे पण पहिल्या रिडिंगला किंवा पहिल्या पाच रिडिंग होईपर्यंत जिथे आयोगाचा प्रश्न आहे ज्या लाईनवरती आयोगाचा प्रश्न आहे तीच लाईन अंडरलाईन पाहिजे किंवा तीच लाईन हायलाईट पाहिजे इतर फालतू लाईन किंवा ओळीवरती अंडरलाईन नसलीच पाहिजे ही पण महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय सर्वच पुस्तकं एकदाच विकत घेते ऑलरेडी बोललो मी एक एक पुस्तक घ्या फार फार दोन पुस्तकं घ्या एका विषयाचं एक घ्या शंभर टक्के दिवसभर तोच विषय वाचल्यानंतर बोर होतो मग दुसरा विषय घ्यायचा मग जे दोन विषय सायमल टेनिसने करायचे स्टेटबोर्डमध्ये पण जिथं जिथं आयोगाचा प्रश्न आहे त्या प्रत्येक याच्यावरती अंडरलाईन पाहिजे कुठून मिळेल सर ते आयोगाचे प्रश्न कुठल्या याच्या दुकानावर भेटतात का खजाना आहे का कुठे का आयोगाकडेच भेटतात एक ते एकवीस हजार किंवा बावीस हजार प्रश्न संच जा कुठल्याही पब्लिकेशनचा घ्या त्याच्यात ते मिळून जाईल तुम्हाला त्याच्या चॅप्टर आहे समजा महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार आहे तर त्या भूगोलच्या याच्यामध्ये पुस्तकात ते महाराष्ट्राचा स्थानाने विस्तार वाचत असताना त्या महाराष्ट्राच्या स्थानाने निविस्तारांवरती कसे प्रश्न आलेत हे तुझं काम आहे पहिले बघणं नुसतं घेतलं स्था महाराष्ट्राचा स्थानाने विस्तार आणि शेवटपर्यंत सगळे चॅप्टर वाचून टाकले आणि खुश झाला असा परत एकदा छाती काढली की जमला कार्यक्रम पोज दिला मस्त असं नसतंय एक एक टॉपिक मग वेळ लागेल सर क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन करायला वेळ लागेल तुला कुठं उद्याच परीक्षा द्यायची आहे तू वर्षभरानंतर परीक्षा दे पण पास होणं वर्ष गरजेचं आहे तू नुसत्या परीक्षा देऊन त्याला काहीही उपयोग नाही थोडंसं कडू वाटेल मी बोललेलं पण सत्य आहे होईल त्रास पण गुण हमकास ओके तर ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आहे बऱ्याच जणांना काय होतं की या परीक्षेमध्ये ज्ञान घेत असतात सगळं माहीत असतं खूप जणांना सगळं माहीत आहे की काही पण विचारा सगळं पाठ आहे पण परीक्षेत गेलं ना प्रेशरच हँडल होत नाही मग तू आधी विचारलं होतं का कुठल्या शिक्षकांना ओके okay? किंवा मला पण विचारलं होतं का की सर मग परीक्षेत गेल्यानंतर असं भीती वगैरे वाटते वगैरे आहे का किंवा टेस्ट पेपर सोडवत असताना तुला लिहिले का तू चुका की मला सर असं धडधडतं आहे मग तू शिक्षकांना विचारायला पाहिजे की सर मला असं तरी व्हायलं आहे मग मीच तुला सांगणार की असं होत असतंय असं होणं नॉर्मल आहे मग तू मग तू परत एकदा नॉर्मल होणार की ठीक आहे सगळ्यांनाच होत आहे ना हे माझ्यासोबत पण होतंय आहे ना चांगली गोष्ट आहे ओके okay? सगळ्यांसोबत व्हायला तुला तुला ना मग तू वेगळा आहे काहीतरी मग धोका फॉल्ट पण आहे काहीतरी ओके अशी रीतीनं आहे म्हणजे प्रेशर पण हँडल करता आलं पाहिजे म्हणजे लोकं म्हणणार की लागलं नाही असं नाही लोक बोलत राहणार त्याच्यामुळं मी नेहमी म्हणतो की लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करायचा नाही लोक तुला भाकरी आणून पण देणार नाहीत किंवा तुझ्या तोंडची भाकर घेऊन जातील एखाद्या वेळेस पण तुला कोणी काळा कुत्रं पण भाकर आणून देणार नाही ओके त्याच्यामुळे लोक काय म्हणतील लोक गेले चुलीत मी मा मागचा पण डाव लागेल माझा लोक गेले उडत लोकं गेले चुलीत त्यांचं काहीही घेणं देणं अस नसलं पाहिजे आपल्याला लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही कशामुळं करायचा नाही लोक काय म्हणतील याचा विचार लोक तुला काहीच देणार नाही तू घोड्यावर जात असशील तर मला घोड्यावर चाललं आहे तू गाडावर जात असशील गाडवावर एक जणांना तसंच झालं ते गा गाडवावर बसून जाऊ लागलं म्हणजे गा गाडवावर बसून आहे ते पायानं गाडावर घेऊन जाऊ लागलं म्हणजे गाडव घेऊन आहे त्यानं गाडवाला डोक्यावर घेतलं हो म्हणजे गाडवाला डोक्यावर हो घेऊन आहे मग जायचं कसं म्हणून लोकांचा विचार करायचा नाही ओके चला काय की परीक्षेच्या पद्धतीचा अभ्यास आपण नाही करत परीक्षा पद्धती समजून नाही घेत म्हणजे काय नेमकं तुम्ही खूप अभ्यास करता इतिहासात पी एच डी करायची काही इतिहासात मार्क पाहिजेत मग इतिहासात पी एच डी करणं वेगळी गोष्ट आहे मग इतिहासात मार्क घेणं वेगळी गोष्ट आहे म्हणजे कसं मग इतिहासामध्ये जर एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये एक्झाम असेल तर लिमिटेड वाचायचं ना तेवढ्याच पार्टवरती फोकस करायचा मग त्या पोर्शननी तसा अभ्यास केल्यानंतर आपल्याला परीक्षेत मार्क येतील जर अप्रूच जर समजून नाही घेतला की मला इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी असेल अर्थशास्त्र असेल आता अर्थ अर्थशास्त्राबाबत विद्यार्थ्यांचा भाऊ असतो की कळतच नाही तुला कुठं सगळं अर्थशास्त्र घ्यायचं आहे तुला त्या स्पेसिफिक पॉईंटबद्दल समजून घ्यायचं आहे मग तुझी तुला माहीत आहे का या टॉपिकवरती प्रश्न येतो मागचे प्रश्न असे आलेत पुढचा प्रश्न असा येईल मग तुला ते लक्षात राहतं तू डायरेक्ट कन्सेप्टला हात घालतो म्हणून तर लक्षात राहत नाही तहान लागल्यानंतरच पाणी प्यायला जातो की नाही तुझ्या बाजूला बिसलेरी पडलेली असेल तुला तहानच नाही तू पिणारच नाही पण तुझ्या बाजूला विहीर आहे आणि कुठेतरी पाचशे अर्धा किलोमीटरला एक किलोमीटरला ते पौरे आहे पाण्यानं काढायचा पाणी काढायचा विहिरीतून तू जाऊन आणणार पळत का दुसरं साधनच नाही गरज आहे का नाही आणि तुझ्या बाजूला विसरली पडली तू तुला तहानच नाही तू पिणारच नाही मग तसंच या परीक्षेचं पण आहे की तुला गरज आहे का तुला पोस्टची गरज आहे का मग पोस्टची गरज आहे तर तुला सिलेबस माहीत होणं पण गरजेचं आहे मग तुला किती तळमळ आहे तर त्या पद्धतीनं ते आहे ती गोष्ट आहे आता डायरेक्ट विद्यार्थी काय करतात की आता हे पण आहे की मी एक पण क्लास म्हणजे आपला स्वराज्य ही चळवळ जरी असली तरी अकॅडमीच नाव दिलेलं आहे मग डायरेक्ट काय करतात विद्यार्थी की क्लास लावतात पण पहिले काय करायचं सिलेबस समजून घ्यायचा नेमकं कसे कुठले कुठले विषय आहेत बुकलिस्ट बरोबर बघायची आणि नंतर क्लास लावायचा पहिले बेस स्ट्रॉंग करायचा आता मी माझ्या बॅचमध्ये तर बेसिकपासून सांगतो की पहिले हे हे पुस्तक आहे तर आधी हे स्टेट बोर्ड वाचा हे या स्टेट बोर्डमधले असे असे एवढे एवढे व्हिडिओ बघा नंतर हे पुस्तक असं वाचा पहिले दोन तीन तास जाऊ द्या तो व्हिडिओ बघा आणि नंतर ते करा किंवा त्या चॅप्टरमध त्या पुस्तकातलं एखादा चॅप्टर ते अशा अशा रीतीनं एवढं एवढंच वाचा हे मी सगळं सांगतो म्हणजे एक सामान्य विद्यार्थ्यांना पण काय होतं एक दररोज कोणतरी एक गाईड आपल्यासोबत आहे किंवा मी तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटतं ओके त्याच्यामुळं एक विद्यार्थ्यांना सवय होते पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत की आम्ही पण डायरेक्ट क्लासला गेले जाऊन बसले पुस्तक पण नाही घेतले महिन्यानं पुस्तकं घेतले आम्ही काय तिथं भजन करायला गेलो तर काय क्लासमध्ये तू किंवा आम्ही पण की भजन करायला गेलो का महिना दीड महिन्यानं मग पैसेच नव्हते क्लासवाल्याला दिले पैसे तेवढे होते आमचे मग पुस्तक घ्यायलाच पैसे नाही मग घरचे वगैरे म्हणले की पुढच्या महिन्यात घेऊ अरे मग तिथं तर काय भजे तळले का काय केलं त्या क्लासमध्ये जाऊन महिनाभर ते शिकू लागले आम्ही बघू लागलो मस्त लिहून घेऊ लागलो अरे ते पु शिक्षकाने कुठलाही शिक्षक असेल महाराष्ट्राचा एक्स वाय समजा समजा घटनादुरुस्ट टॉपिक तो शिक्षण हे आहे शिक्षक आहे समजा तू उद्या शिकवणार आहे तर तुझं काम आहे त्याचे पूर्ण प्रश्न त्या चॅप्टरवरच्या आधी बघ तो चॅप्टर एकदा रीड कर आणि मगच तू ते त्या लेक्चरला जायचं नाही तर ते उपयोगच नाही पण आपल्या इथं काय पुस्तक तर नसतंय प्रश्न तर वाचणं सोडून द्या पुस्तकच नसतंय मेन आणि आपण जाऊन मस्त बसतो असं मट्टासारखं हो हो मग ते म्हणतंय तीन प्रकार असतात असं असतंय था, हो हो मग लिहून घेतो आपण सगळंच आणि लिहून घ्यायचा फॅड तर मी म्हणतो एम पी एस फक्त एक दहा टक्के लिहून घ्या बाकी काहीच लिहून घेऊ नका काहीच नाही काहीच मी लिहायला फक्त दहा टक्के माझ्या क्लासमध्ये सांगत असतो बाकी सांगतच नाही पुस्तकावरच नेमकं कसं अंडरलाईन करायचं ते सांगायचं आहे आपल्या इथं लिहून घ्यायची प्रवृत्ती आपल्या शाळेपासून आहे फेरवईन रफ होईन त्याच्यातच जिंदगी गेली आपली फे फेरवेत करण्यात ते इथंच सगळं आहे इथं काहीच नाही इथपर्यंत आलंच नाही इथंच राहिलं ओके okay? ती गाढव मेहनत आपण केली घोड्यासारखं स्मार्ट बनलो नाहीत चला ती गोष्ट महत्त्वाची आहे आता आहे की प्रॉपर बुकलिस्ट म्हणजे इतिहासासाठी पाच पुस्तकं पॉलिटीसाठी दहा पुस्तकं अर्थशास्त्राला पाच पुस्तकं याला पाच पाच पुस्तकं असं नाही एक विषय आणि एक पुस्तक तू म्हणाल एका विषयात शंभर टक्के नसतंय मलाही माहिती आहे पण एक पुस्तक शंभर टक्के वाचल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय दुसरं विकत घ्यायचं नाही समजा उदाहरणासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे तुला तेच पाठ नाही आणि तू यम लक्ष्मीकांत घ्यायला चूक आहे दोन्ही पुस्तकं जबरदस्त आहेत उदाहरण म्हणून सांगतोय किंवा स्टेट स्टेटबोर्ड तुला काहीच कळन आहे तू सहावीचं वाचायला तरी काय कळणं सातवीचं वाचायला तरी काय कळणं मग तू अजून एखादं मार्केटमधलं भूगोलचं पुस्तक घेतलं काय कळणार आहे तुला मग पहिले पाचवीचं समजून घे ते समजून घेतल्यानंतर सहावीचं घे सातवीचं घे सगळे जुने प्रश्न बघ एक महिनाभर जाऊ दे चांगल्या रीतीनं वेळ लागू दे आणि मग पुढे जाय प्रॉपर बुकलिस्टच आपली नसती आपण ठामच नसतो म्हणजे मी जर माझ्या विद्यार्थ्यांना बुकलिस्टमध्ये मा खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मा किंवा मागचा दोन व्हिडिओ सोडून बघू शकता मी सांगितलं आहे की या या विषयाला हे चार पुस्तकं उपलब्ध आहेत पण माझं मत सांगाल तर चारपैकी एक घ्या हे मी निर्णय दिला ओके okay? मग ते चुकलं का न चुकला ती वेगळी गोष्ट राहील की तुमचा पण निर्णय निर्णय घ्या ना काही पण असं चुकू द्या उद्या काय म्हणाल चुकला निर्णय पण पन... हे हो हे तर होऊ द्या निर्णय तर घ्या इथून मुंबईला जायचं आहे मग ॲक्सिडेंट होईल मग असं होईल कोणी चोरलं हे करलं मग कसलं काय निर्णय घ्या चुकू द्या लुटू द्या हरकत नाही अनुभव येईल पण घरातच बसल्यानंतर जर पुढच्या धोक्यांचा उगीच विचार जर करत असाल कॅशले इन द एअर हवेतच सगळे मनोरे बांधले मग असं होईल मी कलेक्टर झालं असं करेल माती करेल हे करेल ते करेल आणि काहीच नाही घरातच बसला आहे हे असं हवेत नुसत्या गोष्टी करून काय होत नसतं निर्णय घ्यावा लागेल भले तो चुकीचा असेल पण तो दुसऱ्यांच्या अनुभवावरून वरून घ्या म्हणजे ने मी नेहमी म्हणतो की पुढच्याच ठेस मागचा शहाणा पण पुढच्याला ठेस आणि मागच्याला पण परत ठेस मागचा अतिशहाणा पुढच्याला ठेस लागली हरकत नाही लाग लागणार होती ठीक आहे पण त्याला लागली हा अतिशहाणा जर त्याला पण लागली अतिशहाण्याला तर तो चुकीचा आहे त्याच्यामुळंच हे इतका वेळ बोंबुलून सांगण्याचा काय उद्देश आहे की ह्या चुका करू नका ह्या लिहून घ्या हे पुढच्या दोन वर्षानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला वाटेल की मी जर हे ऐकलं असतं म्हणजे बरेच जण म्हणतील की नाही नाही बरं झालं तेव्हाच ऐकलं बरेच जण आता म्हणत असतील की हे आम्हाला तेव्हा सांगणारं नव्हतं तर तसं जर असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा मलाही कळेल की मी अजून काय याच्यात काही गोष्टी सांगायच्या असतील तर ते मी सांगेल आता मुद्दा काय की आणि आपल्या इथे कसं असतं की या शिक्षकांना फॉलो कर त्या शिक्षकाला म्हणजे असे दहा जणांना आपण फॉलो करतो एक किंवा मॅक्झिमम दोघा जणांना तुम्ही फॉलो करा समजा तुम्ही तुमच्याकडे जे काही शिक्षक असतील असं नाही की मलाच करा कुणालाही फॉलो करा पण त्यांना ठाम फॉ फॉलो करा समजा आता मला एखादा विद्यार्थी फॉलो करतोय तर त्याने मलाच फॉलो करावा फार फार एखादा अजून शिक्षक असावा फॉलो करणं म्हणजे काय की मी यांची स्ट्रॅटर्जी करणार बाकी युट्यूबवरचे फुकट व्हिडिओ सगळ्यांचे बघा मी सांगतो विद्यार्थ्यांना पण फॉलो एकाला करा समजा एखादं पुस्तक आहे तर ते पुस्तक कसं वाचायचं नेमकं काय तर ते मलाच ऐका दुसऱ्यांनी सांगितलं हे पुस्तक घे सगळे पुस्तकं चांगली आहेत पण कुठलंही एक आधी वाचावं लागेल म्हणजे कुठलंही पुस्तक सत्तर टक्के त्याच्यात कंटेंट असतो तीस टक्के जो पोर्शन तो दुसरं वाचावं लागतं मग ते कुठलंही पुस्तक घ्या समजा आता हे वाँ� एक दोन तीन चार असे चार पुस्तकं आहेत या पुस्तकात पण सत्तर टक्के असेल या पण या पण या पण मग कुठल्याही एक सत्तर टक्के घेतल्यानंतर कुठल्याही पुस्तकात तीस टक्के सापडतं दोन पुस्तकं घेतल्यानंतरच शंभर टक्के होत असतं ही गोष्ट लक्षात घ्या ओके <coughs> तर ही आहे त्याच्यानंतर प्रेशर हँडलिंग मी तुम्हाला सांगितलं कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा आहे मोटिवेशनल व्हिडिओज बघून कॉन्फिडन्स बिल्डअप होत नसतो मग बरेच जणं म्हणतात की आंतर इंटरनल मोटिवेशन पाहिजे बाहेरचं नाही पाहिजे मग कुठून मिळवायचं हे कोणी सांगतच नाही मग व्यायाम केला पाहिजे तू दररोज जिमला केला पाहिजे जिमला जायला पैसे नसतील नको जाऊ हरकत नाही मग दररोज तू पाच किलोमीटर चलला पाहिजे उद्यापासून कॉम्पिटेटिव्हची कॉम्पिटेटिव्हची तयारी करतोय मग आज काय कर पाचशे मीटर जाय मग सातशे जाय मग आठशे जाय मग हजार जाय म्हणजे एक किलोमीटर मग दीड किलोमीटर मग दोन किलोमीटर महिन्याभरानं दोन महिन्यानं पाच किलोमीटर जाय पहिल्या दिवशी पाच किलोमीटर चलू नको नाही तर मरशिल अटॅक न ओके बरे जणं म्हणजे की नाही काय चायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला जास्त आहे पहिल्या दिवशी आपण जिमला जातो आणि दोन तास जिम मारतो बरेचणं गच कच काही जाता आता असं खाऊन बाहेरचं वगैरे ते सु ढेरीवरी व्हायली बी पी बी पी वाढायला आहे हार्ट अटॅक यायला आहे चाललीच वरी त्याच्यामुळं ते एक प्लॅन पाहिजे आपला की मला जायचं आहे ना हळूहळू सुरुवात कर करायची आयुष्यात कधीच अभ्यास नाही केला आयुष्यात कधीच अभ्यास नाही केला आणि लगेच एका दिवशी आठ तास केला चक्कर यायची येत असती चक्कर बघा एखाद्या वेळेस पण तसं करू नका चक्कर वगैरे यायचं जालवरी वरी पुन्हा माझ्या नावाने म्हणाल की तुम्हीच म्हटले होते वरून म्हणाल गेले तर ओके पण हे असं करू नका खरंच सांगतोय मना मनातून सांगतो की पहिल्या दिवशी अभ्यास करायचा आहे ना एकच तास करा दुसऱ्या दिवशी दोन तास करा तिसऱ्या दिवशी तीन करा आठ दिवसांना आठ तास करा ना पहिल्या दिवशी आठ तास कशाला पहिल्या दिवशी एकच तास करा की आज फक्त सिलेबस बघू मस्त मजा वाटली सिलेबस बघितला उद्या काय करू एक क्वेश्चन पेपर फक्त बघू मग तिसऱ्या दिवशी दोन क्वेश्चन पेपर बघू मग तू काय करू मग एक दोन तास वाचू अशा रीतीनं वाढवत जा ना पंधरा तास अठरा तास असा अभ्यास होत नसतो तो परीक्षेच्या आधी काही दिवस असतो हो एरवी नसतो एरवी किती असतो आठ ते दहा किंवा मॅक्झिमम बारा पंधरा तास एकोणीस तास वीस तास असा अभ्यास नसतो म्हणजे एम पी एस सीचा वी पी एस सी सांगतोय बरं असा नसतो स्पष्ट सांगतो मी तुम्हाला वाटते ना महिनाभर करून दाखवा तुम्ही परीक्षेच्या आधीच होईल एरवी होणार नाही आणि तीनशे पासष्ट दिवस तर शक्यच नाही मला कोणी अठरा तास अभ्यास करत असेल तर त्यानं नियोजन सांगावं म्हणजे मी त्याला चॅलेंज नाही देत मलाही बघायचं की अठरा तासाचं नियोजन होतंय कसं जोपास सहा तास असते आपली सहामधून चोवीसमधून सहा महिन्यात गेले अठरा राहिले बाकीची कामं करावं लागतील ना मग अठरा तास झाला कसा अभ्यास हां चार तास झोपणारे कमी प्राणी असतात तसे की त्यांना चार चार तास झोपता येतात पण अठरा तास वीस तास असे अभ्यास करणारे असतीलही पण तिथं मला प्लॅनिंग कळत नाही की झोपतात कधी ते मला नक्कीच ऐकायचं आहे प्लान पण बघायचं आहे की ते अभ्यास कसा करतात ओके विद्यार्थी आहे त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट टेन्शन या परीक्षेत येणार आहे पावला पावलावर येणार आहे कुठलेही लोक खेड्यात गेलं कुठेही गेलं अय आले कलेक्टर अय आले डीवाय एस पी लोक म्हणणार कारण आपणच त्यांना सांगतो सोशल मीडियावरती टाकणं बंद करून टाका की मी हे हे होणार ते होणार आम्ही त्या चुका केल्या नक्कीच केल्या प्रत्येकजण करतो की मी हे होणार मग ता ती लाल लालदिवाची गाडी सगळ्यांना ती दिवा होता आता काढून टाकला सरकारने ती क्रेज असते मग आपण उभी स्टेटसला टाकतो मग हे हौशे गौशे नवशे म्हणणार हे कलेक्टर चालू रे वाटा ना ओ कलेक्टर साहेब मग त्याला आपण म्हणायचं आपल्याला कलेक्टर मग काय नाही डीवाय एस पी काय नाही आमदार काय नाही खासदार काय झडपी ओके काय काय सरपंच असं म्हणायचं काउंटर अटॅक करायचा आपण काय करतो काही नाही म्हणतो मग त्याला कळतं की हे फसलं कडे दुसरं समोरचा जर तुम्हाला कलेक्टरमध्ये हो कलेक्टर, कलेक्टर काय चाललंय काय सरपंच बरेत का असं म्हणायचं काउंटर करायचा पहिल्या वेळेस वाटलं तर एकदा सोडून द्या दुसऱ्या वेळेस काउंटर करा पण तिसऱ्या वेळेस नादी लागू नका हात पण दाखवू नका आणि काहीच नाही निग्लेक्ट करा भांडणं करायची नाहीत आपल्याला ही पण महत्त्वाची गोष्ट आहे पहिल्या वेळेस निग्लेट करा दुसऱ्या वेळेस काउंटर करा तिसऱ्या वेळेस जर नालायक तो परत म्हणत असेल दुर्लक्ष करा हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे नाहीतर भांडत नसताल की कस काहीच कलेक्टर म्हणला असं असला मूर्खपणा पण करायचा नाही ना कलेक्टर असं भांडत नसतो जरी नाही झाले तरी कलेक्टरचा माइंडसेट असतो ओके जी असेल तुम्हाला ती पोस्ट व्हायची असेल अशा मूर्खांच्या नादी लागणं कमी करा काही गोष्टी निग्लेक्ट करायच्या असतात अंबानीला एखादं अंबानीला कोणी शिवाय देऊ शकेल का तोंडावर देऊ शकेल का माघाऱ्या तर कोणाला शिवाय देतात रे लोक पंतप्रधानांना सोडून झालेत पण समोर हिंमत आहे का समोर आले की अरे नमस्कार नमस्कार असं असतंय कुणीही असेल कुठल्याही मुख्यमंत्र्याला कोणी असं आमदारला खासदाराला माघाराला लोकांशिवाय देत देत असतात समोर आले होती हिमत होती का हाशी हात जोडतात कंबरतून वागतात की नाही नाही आमदार साहेब नाही 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 खासदार साहेब नाही नाही मुख्यमंत्री कोणीही असो तोंडावर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे माघाऱ्या तर कोणीही काही बोलत असतं रे लोक शिवाय द्यायला आपण कोण आहेत ओके okay? एक उदाहरण म्हणून सांगितलं चला महत्त्वाचं काय आता या गोष्टी सांगितल्या बुकलिस्ट वगैरे दिवसाचं नियोजन मी सांगितलं अठरा अठरा तास वीस वीस तास पंधरा पंधरा तास पहिल्याच दिवशी आयुष्यात घंटापूर अभ्यास नाही केला बरोबर आणि पंधरा तासाचं था पहिल्याच दिवशी नियोजन आयुष्यूमध्येच ॲडमिट उचला रे त्याला टाका तिकडं असलं नाही करायचं पहिल्या दिवशी एका तास अभ्यास करायचा पंचेचाळीस मिनटं झाले ब्रेक घ्यायचा पाच मिनटं पाणी हो, पाणी यायचं मस्त आणि सकाळी चारला उठल्यानंच अभ्यास होत असते काही नसते र तसं तुझी आयुष्यात कधी उठलाच नाही तू आयुष्यात आट आठ वाजता उठला आणि दुसऱ्या दिवशी चारला उठला झोपच येणार मग काय उठायचं आहे सर आठला उठतो मी नऊला नाश्ता वगैरे करून लायब्ररी जातो नऊ ते बारा अभ्यास करणार असं काही नसतंय सकाळी चारला उठला म्हणून तू कलेक्टर झाला काहीच नाही हा तुला सवय आहे ना मग तू उठ तू तू दुपार एक तर म्हणजे यू पी एस सीचा एक मुलगी होती मी स्वतः ते कार्यक्रम सुरू होता ऐकलं होतं ती मुलगी रात्रभर अभ्यास करायची दिवसभर झोपायची ओके मला वाटलं तर आता व्हिडिओ नाही सापडणार तो मी स्वतः त्या कार्यक्रमाला पण होतो की रात्रभर मुलगी अभ्यास करायची दिवसभर झोपायची कमाल आहे पण ते परीक्षेच्या दिवशी मग ते हँडल करायचं त्या मुलीकडे म्हणजे कलेक्टर वगैरे झाली ती मुलगी तर त्या मुलीचं ते स्ट्रगल मुली मुली होतं की एक वेगळंच काहीतरी की रात्री अभ्यास करायचा आणि दिवसभर झोपायचं मग ते पण जमलं पाहिजे पण ती मुलं त्याची सवय होते मग असं एखाद्याला काय कराल की त्या मुलीनं किंवा त्या मुलांना असं केलं म्हणून आपण काहीतरी करणार असलं चुकीचं आहे कुणाला कॉपी नाही करायचं आपले काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत की मी सकाळी आठ वाजता उठतो मला रात्री जागणं होत नाही सकाळी लवकर पण उठणं होत नाही मी रात्री बारा एकपर्यंत अभ्यास करेल सकाळी सातला किंवा आठला उठेल नऊला लायब्ररी जाईल नऊ ते बारा अभ्यास करेल जेवण करेल परत असं शेड्यूल ठेवायचं तू सकाळी च ती चारला उठायला म्हणून चारला उठायला आणि मग तुला दुपारी झोप येईल मग तू महिना दोन महिने झाला असंच परेशान आहे की चारला उठला नाही मग पाचला उठला म्हणून नाराज झाला आणि मग झोपला असलं करायचं नाही हे होत असतं ओके हे आताच कळालं तुला टेन्शनच नाही आता तू रिलॅक्स करणार तू समजा आता तू सहाला उठायचा होता सातला उठला हरकत नाही तू आठला लायब्ररी जाणार मस्त अभ्यास करणार रिलॅक्स कुठं टेन्शन नाही तुला कारण तुला माहिती आहे तू मन कधीच उठणार नाही सहाला सहाला मन उठणार नाही सातला उठणार जेव्हा केव्हा उठलासनं कॉटवरून घंट्याभरानंतर लॅब्ररीत जाऊन अभ्यास करायचा मग आता दुपारी दोनला उठला तरी हरकत नाही तीनला जाऊन लॅबमध्ये अभ्यास कर फक्त जेवून खाऊन जाईना चेक करून पडशील ओके ती गोष्ट आहे म्हणजे नियोजन फ्लेक्झिबल नियोजन पाहिजे उगीच पंधरा बारा असं नाही स्वतःला ओळखा माझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत मी घरी अभ्यास करू शकतो का घरी नाही लॅब्ररीत करू शकतो का लॅब्ररीत कुठल्या वेळेत करू शकतो त्या पद्धतीनं अभ्यास करायचा फ्लेक्झिबल नियोजन पाहिजे आणि लॉंग टर्म नियोजन पाहिजे म्हणजे चार महिन्याला परीक्षा आणि मी शंभर टक्के कालपर्यंत मला काहीच एम पी एस सीचं एम पण माहीत नव्हतं मी पास होणार होणार नाही मग जेवढा त्या चार महिन्यात माझा बेस वगैरे हो स्ट्रॉंग होईल त्या पद्धतीने मी अभ्यास करेल समजा एखादा पुढच्या चार महिन्याने झिरो आहे आज आणि चार महिन्यात त्याला एम पी एस सी काढायची तर तो, तो काढू शकेल पण त्याने दोन हजार चोवीस शंभर टक्के टार्गेट करावं प्री मेन्स इंटरव्ह्यू तेवीसला निघाला तर ठीक आहे पण तेवीसला नाही झालं म्हणून नाराज न होता परीक्षेत नापास झाल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी जाऊन लायब्ररी जाऊन अभ्यास करता आला पाहिजे एवढा कॉन्फिडन्स आणि एवढा माइंडसेट स्टेबल पाहिजे तेवढं प्रेशर हँडल करता आलं पाहिजे की फेल झाला आहे रिझल्ट हरला हरलाय महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी मी बघितले झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पन्नासने फेल झाले भाई ते खेळालं आहे आज दुःख झालं आहे गेलं आहे पण दुसऱ्या दिवशी जाऊन अभ्यास केला त्या दिवशी जाऊन लगेच रात्री अभ्यासाला लागले दुसऱ्या दिवशी पण लागले अभ्यासाला हा ला माइंडसेट पाहिजे तर यशस्वी होत असतं कारण की इथे पावला पावलावरती स्ट्रगल आहे पावला पावलावरती पावला काटे आहेत याच्यात वादच नाही पण या वादळातून या वादळाला चिरून जर पुढे जायचं असेल तर आपल्याकडे काय आहे पैसा फायसा काहीच नाही आपल्याकडे फक्त कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे आणि आत्म या आत्मविश्वासाच्या जोरावरती या एवढ्या कॉम्पिटिशनला भेदून पुढे जायचं काम तुम्हाला तो तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला देईल इतर तो कोणी येणार नाही कोणी तुमची पाठ थोपटणार नाही की बाळा लड वगैरे फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवला कोणी नसतं आहे रे आपले आईवडील सोडले तर कुणी कोणाचं नसतं आहे त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला आयुष्यात संकट आला असेल किंवा काही वाईट आपल्या मनात येत असेल तर आपल्या आईवडिलांचा फोटो किंवा आपल्या आईवडिलांकडे एकदा बघा त्यांच्या डोळ्याकडे बघा आणि मग म्हणा की काय आहे ओके त्याच्यामुळे वाईट कधीही संकट आलं असेल आपल्या कळत असेल की माझ्यासोबत आज कोणीच उभे नाही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात एकदा बघा खूप प्रेरणा मिळेल काही जणांना वाटत असेल की माझा अभ्यासात मन लागत नाही तर सकाळी उठल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या एकदा पाया पडा पाया पडा तुमचे डोकं तुमच्या आईवडिलांच्या पायावरती पडू द्या आणि मग बघा तुमचं मन कसं समाधान होईल ऊर्जा येईल एकदम म्हणजे बरेच जण मी बघितले जेव्हा पुण्यात वगैरे असताना अभ्यास करावा असं वाटत असेल तर गावाकडे जाऊन यायचे एक दोन दिवस गावाकडे राहिल्यानंतर सगळ्यांच्या भेटी घेतल्यानंतर एक मनाला प्रसन्न वाटायचं आणि चार सहा महिने परत जो जोमाने अभ्यास करायचे ही ताकद ओळखता आली पाहिजे दुसऱ्यांच्या अनुभवावरून दुसऱ्यांच्या चुकांवरून या गोष्टी जमल्या पाहिजे नाहीतर इथंच झालं आहे म्हणून इथंच हिंडायला आणि वर्ष झालं गावाकडेच गेला नाही मग इकडंच पुण्यात कुठेही फिरायला सारास बागात इकडे इकडे फिरायला तसं नाही पुण्यात असाल तर गडकिल्ल्यांवरती जाऊन या महाराजांचे एवढे गडकिल्ले आहे महाराजांच्या गडकिल्ल्यातल्या त्या त्या माती बघा त्या मातीमध्ये रक्त सांडलं आहे मावळ्यांचं त्या रक्त सांडलेल्या मातीला एकदा बघा त्याला डोक्याला लावा आणि मग माती माती ती मातीसुद्धा म्हणेल की भिवू नकोस आम्ही रक्त सांडवलं आहे तुला फक्त घाम काळायचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तिथली माती कधीतरी जाऊन थोडीशी कपाळाला लावा आणि म्हणा त्या मावळ्यांना तुम्ही आपल्या महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं आहे आम्हाला येणाऱ्या पिढीसाठी किंवा आमच्याच भल्यासाठी आम्हाला फक्त घाम गळायचा आहे त्याच्यासाठी आम्ही खचून जाणार नाही एक वर्षाचा प्लॅन जो आहे तो करून अभ्यास करा आज झिरो आहात ना तर पुढच्या वर्षभर बर, वर्षभराचा प्लॅन करा आणि अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल कमी वेळेसाठी प्लॅन करू नका चार महिन्याला एक्झाम आहे पास फेल परत दोन महिन्यानं फेल परत दोन महिन्यानं फेल असं करू नका द्या एक्झाम द्या एक्झाम द्यायला विरोध नाही पण लाँग टर्म प्लॅन ठेवा की दोन हजार तेवीस एप्रिल जूनला एक्झाम आहे त्या दोन्ही फेल झाल्या तर शंभर टक्के दोन हजार चोवीससाठी तयारीला लागणार दोन हजार चोवीसला पोस्ट तेवीसला नाही मिळली तर पण तेवीसची दिली जून एप्रिल एप्रिलची दिली जूनची दिली परत सरळ कुठल्या तरी निघाल्या मग असं रडत रडत दिवाळी आली आणि पुढची आली फेल पण एप्रिल जून दोनच फिक्स नाही झाल्या चोवीसला चोवीसची नाही झाली जॉब करत अभ्यास बस फिनिश एवढंच पाहिजे पण हे करत कोणी नसतं तुमचं मित्र करणार नाही गॅरंटी आपली पण आज तुम्ही जर केलं कारण महाराष्ट्रात पहिला एकच येत असतो ही गोष्ट म महत्त्वाचं घ्या दोन मित्र कधीच पहिले आलेले नाही येत येत असतील इकडे तिकडे राहिल्यानंतर तुम्ही काय करता मित्राला म्हणता की करायचा का अभ्यास ते नाही म्हणते अहो आमचे मित्र म्हणले आणि आम्ही कोणाचे मित्र असतील त्यांनी आम्हाला विचारलं असतं आम्ही नाही म्हणलो असं नाही की मीच लय शहाना तसं नाही पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही काय करता की दोन हजार चोवीसचा प्लॅन करू ते म्हणते सरळ शेवेतल्याही जागा आल्यात पण तुझं ध्येय मोठं आहे ना तुला कलेक्टर व्हायचं आहे त्याला काही व्हायचं असेल छोटी पोस्ट घ्यायची असेल मग तू तुझा कॉल असेल ना तुझी निर्णय असेल ना ते पण तू निर्णय तू तु, तू घेणं गरजेचं आहे ओके तर ती महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर प्लॅन बी वर्षभर कुठलाच प्लॅन ठेवू नका एक वर्ष मी देणार आहे तीनशे पासष्ट दिवस माझ्याकडे आहेत ते मी जगणार आहे मी अभ्यास करणार आहे दररोजच डायरी बनवणार आहे तीनशे पासष्ट झाल्यानंतर तीनशे सहासष्टव्या दिवशी मी प्लॅन बी नंतर करणार आहे फक्त जे यूजीला वगैरे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगली डिग्री घ्या उगीच छोटी मोठी डिग्री घेऊ नका ओके कुठलीच डिग्री लहान नसते पण होत आहेत असाल तुम्ही इंजिनियर तर इंजिनियर व्हा उगीच मग बी एला ॲडमिशन घेतलं हां बी ए पण कमी नाही नाही बी एवाले म्हणतो का आम्ही काय कमी येत काय तसं नाही तुम्हाला व्हायचं आहे ना बी ए मनातून इच्छा आहे ना आर्ट्स शिकायची मग बी एकडे जा पण तुमची लायकी आहे तुमचा नंबर लागते इंजिनियरंगला कॅपॅसिटी आहे तरी तुम्ही बी एकडे येत आहेत ते चुकीचं आहे आणि तुम्हाला आहे बी ए तुमचं माइंडसेट बी एचं आणि तुम्ही इंजिनियरला नंबर लागला आहे म्हणून तिकडे पण जायचं नाही किंवा डॉक्टर वगैरे तिकडे पण जायचं नाही इच्छा बघायची इच्छा आणि गरज पण बघायची त्या दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे फक्त इच्छा असून गर... हे नसते गरज पण पाहिजे चला तर ह्या गोष्टी झाल्या बाकीच्या तुम्ही तुमचं शरीर जे आहे ते थोडं चांगलं गरजेचं आहे मटकी खाणं गरजेचं आहे वेगवेगळे पौष्टिक अन्न खाणं गरजेचं आहे उगीचं वडापाव हे असं दररोज खाण्यात मजा नाही कधीतरी खा ना आवडीनं खा पिझ्झा बर्गर नक्की खा महिन्यातून एकदा खा पण बाकीचे जे वेगवेगळे आहेत गाजर असेल मुळा असेल वेगवेगळ्या गोष्टी आहेत पालेभाजी असतील तर तुमच्या आहारात ठेवा नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज पण महिन्यातून एक वेळा खा अंडे वगैरे खा जर जमत असेल तर पण शरीर पण चांगलं ठेवा लगेच असं पैलवान व्हायचं नाही आपल्याला पण लगेच काडी पण व्हायचं नाही ओके ह्या पण गोष्टी खूप मर गरजेच्या आहेत चला त्याच्यानंतर स्टेट बोर्ड तुम्ही वाचणं गरजेचं आहे अगदी दोन मिनिटात व्हिडिओ थांबतो स्टेट बोर्ड वाचणं गरजेचंच आहे स्टेट बोर्ड वाचल्यानंतर जुने प्रश्न वाचल्यानंतर मग एन टी घ्या पहिलेच एन टी नाही घ्यायच्या म्हणजे पहिलेच ना घाई परत बघाई की नको स्टेट बोर्ड काय चिल्लर नाही स्टेट बोर्ड आधी जुने प्रश्न मग एन सी आर टी तीन नंबरला ओके आ, जुने प्रश्न बघणं गरजेचंच आहे एकवीस हजार प्रश्न संचे नसेल तर अभ्यासच करायचा नाही मी तर बोंबलू बोमलू किती कितीतरी वेळा सांगितलं असेल हजार वेळा सांगितलं असेल रेफरन्स बुक नंतर स्टेट बोर्ड एन सी आर टी जुने प्रश्न नंतर एक रेफरन्स बुक एक आणि ते वाचल्यानंतर चांगलं जमल्यानंतर मग त्याला ॲडिशनसाठी दुसरं रेफरन्स बुक जमलं त्याच्यानंतर काय वाचावं त्याची लिस्ट असली पाहिजे प्रत्येक विषयाला समजा इतिहास आहे इतिहासला काय करायचं आहे लिस्ट पाहिजे आणि काय नाही करायचं आहे याची पण लिस्ट आहे हे कुठं सांगता सर तुम्ही लईच इतक्या वेळ झालं बोलायले कोण सांगतं आहे हे मीच सांगतो आपल्या बॅचेसमध्ये एवढं जर मी फुकट जर सांगत असेल यूट्यूबला तर किती सांगत असेल बॅचमध्ये याचा तुम्ही विचारच करून बघा ओके okay? पुस्तक कसं वाचायचं आहे माहीत पाहिजे एखादं पुस्तक हातात घेतलं आहे माहीतच नाही कसं वाचायचं आहे नुसतं वाचायला काय फायदा आहे मग कोण सांगाल मी सांगतो आपल्या बॅचमध्ये ओके okay? कशावर भर द्यायचा आहे कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न येतात पण एकदा वाचल्यानंतर एकदा तुम्ही वाचणं गरजेचं आहे मग मग मी सांगत असतो पहिलेच वेळेस पुस्तक विकत घेतल्यानं लगेच मला फोन कसं वाचू एकदा वाच ओके चला जमला कार्यक्रम स्ट्रॅटर्जी पाहिजे कशावरती जास्त भर द्यायचा आहे समजा दहा टॉपिक आहे दहा टॉपिकमध्ये ह्या एक्झामला किती टॉपिक महत्त्वाचे आहेत मग हे दहापैकी ह्या पाच कर मग ह्या एक्झामला ह्या नाही नाही ही हे चारच कर हे असं असतंय हे अप्रोच समजून घेणं गरजेचं आहे ओके आणि दिवसाचा अभ्यास कसा करायचा मी ऑलरेडी बोललो आहे की तुम्ही जे जेव्हाही उठत असाल सहाला सातला घंटेभरानं <coughs> सॉरी एका तासानं आवरायचं आणि लॅबरीत जाऊन अभ्यास करायचा नाश्ता करून परत मग यायचं जेवण करायचं थोडंसं आराम वगैरे करायचा परत जायचं अभ्यास करायचं उगीच तो चारला उठतोय म्हणून मी अभ्यास चार वाजेला करायचा आहे किंवा तो रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करतो आहे म्हणून मी अभ्यास करायचा चुकीची पद्धत आहे स्पष्ट बोलतोय कुणाला राग आला तर आला अगाऊ काही बोलत नाही फक्त जे सत्य आहे ज्या चुका केल्यात मी पण केल्यात इतरांनी पण केल्यात त्या सगळ्या क्रक्स म्हणून मी या काढलेला आहे अजून काही गोष्टी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा असेच व्हिडिओ अजून काही टाकायचे असतील तर मी नक्की टाकेल तुमची डिमांड असली पाहिजे म्हणजे मागणी तुमची आणि मदत आपली हे माझा हे आहे तर स्वराज्य जे आहे स्वराज्य अकॅडमी ही एक अकॅडमी नसून ही चळवळ आहे आणि ह्या चळवळीला तुम्ही प्रतिसाद द्या जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल आणि अजून काही व्हिडिओ टाकायचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की सर असून या या गोष्टीवरती व्हिडिओ बनवा नक्कीच मी त्याच्यावरती हे करेल आणि आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही कोर्स वगैरे घ्यायचे असतील तर कोर्स घ्या माफक फीजमध्ये ते उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत आपलं ॲप्लिकेशन आपलं टेलिग्राम ग्रुप खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर ते जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त पोहोचवा तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद जय हिंद